असे काही जे राणा आणि राणाचं दापित्य जे आमचे खासदार आहे, मूळ विषय सोडून जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याचं कुठलंही ताण भान न ठेवता मातोश्रीवर 40 म्हणणारा जातं जायचं त्यांनी ठरवलं आहे. शिवसैनिकांनी सुद्धा आवाहन केलं का बडनेरा पोलीस स्टेशनवर पाय ठेवून पहा आणि आम्ही सुद्धा शिवसैनिकांसोबत आहे. प्रहार संघटना पुरी ताप्तीनं शिवसैनिकांसोबत राहील. यांची एवढी हाईट नाही उंची नाही आहे कधी मातोश्रीवर अशा पद्धतीनं समोर जाईल. एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन तुम्ही निवडून आले हे विसरू नका. निवडणुकीच्या वेळेस तुमचा बाप दुसरा होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे, म्हणून ही नालायकी थांबवा. भोंग्यानं या देशाचा विकास होणार नाही. आपण गेल्या 2 वर्षापासून सगळेच भोंगे बंद होते, एकच अॅम्ब्युलन्सचा भोंगा चालू होता आणि म्हणून 40 कोण म्हणावी नाही म्हणावी हा राणे कुटुंब ठरवणारं कोण. आणि मग जर अशा पद्धतीनं समोर आलं तर आम्ही मुद्दामून तुम्ही या अमरावती जिल्ह्यातले खासदार आमदार आहात याचं भान ठेवावं. उद्या संघर्ष जर झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शिवसैनिक आणि प्रहार सोडणार नाही.